नमस्कार मंडळी मध्य प्रदेशातील दक्षिण भागात पावसानं थैमान घटला आहे त्यामुळं नर्मदा चंबळ आणि शिप्रा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे धोक्याच्या पातळीवरून या नद्या सध्या वाहत आहेत ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्ग नर्मदा नदीमध्ये सोडण्यात आलाय त्यामुळे नर्मदा नदीला महापूर आला आहे या महापुरामुळं उज्जैन इंदूर बुरहानपूर सोलापूर हा महामार्ग बंद ठेवण्यात आलाय हा महामार्ग बंद असल्यामुळं पर्यटनासाठी गेलेले अनेक लोक मध्य प्रदेशात अडकले आहेत सध्या ओंकारेश्वर आणि मोरटक्का परिसरात बचावकार्याची मोहीमदेखील राबवण्यात येत आहे मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये महापुराची स्थिती उद्भवली आहे नर्मदा चंबळ शिप्रा नद्यांनी रौद्ररूप धारण केला नर्मदा नदीवरील धरणांचे सात दरवाजे उघडण्यात आले या महापुरामुळं नदीकाठच्या गावांना मोठा फटका देखील बसला आहे इंदूर नर्मदापुरम रतलाम उज्जैनमध्ये मुसळधार पावसामुळं शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच ओंकारेश्वरमध्ये धरणाचे बावीस दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळं जबलपूर नरसिंहपूर रायसेन नर्मदापुरम खंडवा या जिल्ह्यातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे मध्य प्रदेशातील आठ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सध्या उज्जैनमधील अनेक मंदिरे आणि घाट पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी असेच पावसाविषयक अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील